कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर अमरावती जिल्ह्यात कोविड बाधितांची संख्या रोडावली आहे, त्यामुळे जिल्ह्यात संचारबंदीत काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. 1 जूनपासून शासकीय कार्यालयांना 25% कर्मचारी उपस्थितीसह काम करण्याची मुभा देखील यामध्ये देण्यात आली आहे. मंगळवारी अमरावती जिल्हा परिषदेमधील विविध विभागात 25% कर्मचारी उपस्थिती दिसून आली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला होता, त्यामुळे जिल्हा परिषदेतील आरोग्य विभाग वगळता सर्व विभाग बंद करण्यात आले होते. परंतु मंगळवारी 1 जूनपासून 25% कर्मचारी उपस्थितीसह परवानगी मिळाल्यानंतर जिल्हा परिषदेतील सर्व विभाग सुरू झाले आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील प्रलंबित कामे पुन्हा एकदा सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेतील सर्व विभाग सुरू झाल्यानंतर या विभागातील कर्मचारी कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे तंतोतंत पालन करताना दिसून आले. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर इत्यादीचाही वापर कर्मचारी करू लागले आहे. त्याचबरोबर 1 जूनपासून बँका, पतसंस्था, पोस्ट ऑफिस तसेच इतर शासकीय कार्यालय देखील 25% कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आले आहे. अमरावतीमध्ये आता सर्वात प्राधान्याचा विषय आता कोविड कंट्रोल आहे. तर त्याच्यामध्ये याच्या व्यतिरिक्त कोविडच्या व्यतिरिक्त आवास योजनाबद्दल कशा त्वरित करायच्या आहेत, बांधकामच्या बद्दल याच्याबद्दल देखरेख करणे, आणि तिसरी गोष्ट आहे की जेवढे सर्वात म्हणजे मेन प्रायोरिटीज साठी. तर नंदुरबारच्या आधी मी तेलंगणामध्ये मी होतो. सर मिळणारी भरपूर आहे, कारण इथे पण मी ऐकलं की स्थलांतरचं प्रॉब्लेम आहे, तिथे पण तेच आहे, म्हणजे गुजरात लोक निघून जाते आणि नरेगाचा डिमांड क्रिएट करणे फार मोठा चॅलेंज. प्रकल्पमध्ये धडगाव तलकुआ सारखंच अतिदुर्गम भाग आहे, ते मला जास्त माहिती नाही आहे मेलघाटच्या बद्दल, कारण माझा फर्स्ट व्हिजिट आहे म्हणजे अमरावती डिस्ट्रिक्टला. पण मी मला जितकं माहिती आहे की त्याच्यामुळे याच्याबद्दल थोडासा मला लक्ष. ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती.